चिन्हाच्या लढाईतून आपल्याला काय वाटतं, चिन्ह आणि पक्षाचं नाव हे कुणाकडे नेमकं जाईल? आता निवडणूक आयोगाकडे जी हिअरिंग चालू आहे त्याबद्दल आम्ही जे काही प्रतिज्ञापत्र सादर केलेली आहेत त्याच्यामध्ये 40 आमदार असतील, त्याला खासदार असतील, अनेक जिल्हा परिषद सदस्य असतील, नगरपालिकेचे सदस्य असतील, पदाधिकारी असतील, त्यांच्या सर्वांचे ॲफिडेविट आम्ही दाखल केलेले आहे. आणि मुळामध्ये सर्वात जास्त शपथपत्र जे आहे ते आमचं असल्यामुळं आम्हाला असं अपेक्षा आहे की हे धनुष्यबाणाचं चिन्ह हे अधिकृतपणे आम्हाला मिळेल. आणि ठाकरे गटाच्या उद्धव ठाकरे गटांच्या लोकांनी जी काही ॲफिडेविट दाखल केली होती त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की अनेक बॉन्ड हे बोगस होते, बोगस, आणि ते पकडलेसुद्धा गेले, त्याची चौकशीसुद्धा SBIकडून चालू आहे. आणि ती चौकशी झाल्यानंतर ज्यांनी हे बॉन्ड चुकीचे विकले त्यांच्यावर कारवाईसुद्धा करण्याचं सरकारने प्रस्तावित केलेलं आहे. म्हणून आजचं जे आर्ग्युमेंट आहे त्याबद्दल जास्त न बोलता दोन्ही साईडनी त्यांचं मत ते माननीय निवडणूक आयोगाकडे आपलं मत मांडतील, परंतु 100% आमचा विश्वास आहे की कायद्याची लढाई ही आम्ही जिंकणार आहोत. नाही, चुकीच्या पद्धतीने सादर केलेली आहेत, कोऱ्या कागदावर सादर केलेली आहेत. विशेषतः म्हणजे ठाकरे गटाने असं म्हटलं आहे की आम्ही बॉन्ड पेपरवर दिलेलं आहे, पण शिंदे गटांनी प्लेन पेपरवरती जे लिहून दिलेलं आहे त्यामुळे त्यांची ती प्रतिज्ञापत्र आहे ती ग्राह्य धरून नाही, त्या बाबतीत निवडणूक आयोग निर्णय घेईल ना. निवडणूक आयोगाकडे जी शपथपत्र दाखल केली ते सर्व फॉर्मॅटमध्ये केलेली आहे, आणि ज्या फॉर्मॅटमध्ये त्यांना अपेक्षित आहे त्या फॉर्मॅटमध्येच ती सर्व दाखल केल्यामुळं यांनी केलेला दावा माझ्या मते तरी आत्ता तरी हेरिंग चालू असताना बोलणं उचित ठरणार नाही, परंतु ते त्यांचं मत हे ग्राह्य धरलं जाणार नाही असा माझं मत आहे.